संशोधक आणि वैज्ञानिकांनी कृषी क्षेत्राकडे अधिक लक्ष देत शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी नवोन्मेषासह सामोरं यावं असं आवाहन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन स्टार्टअप आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या मुद्द्यांवर उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था आणि विद्यापीठांची शास्त्रशुद्ध क्रमवारी लावणाऱ्या अटल मानांकनांची घोषणा करताना ते आज बोलत होते आभासी माध्यमातून हा पुरस्कार समारंभ करण्यात आला शेतकऱ्यांना विविध बाबींची वेळेवर माहिती पुरवण्यावर आणि त्यांना नवं तंत्रज्ञान पुरवण्यावर संशोधकांचा भर राहायला हवा असंही ते म्हणाले कृषीमालाला वाजवी भाव मिळाला पाहिजे तसंच मध्यस्थाकडून शेतकऱ्याची पिळवणूक होता कामा नये यावरही त्यांनी भर दिला नवोन्मेष हीच मानवी विकासाची गुरुकिल्ली असल्याचं उपराष्ट्रपती म्हणाले एकेकाळी जगद्गुरू असलेल्या भारतानं आता पुन्हा एकदा जगाचं बौद्धिक नेतृत्व केलं पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली नवीन शैक्षणिक धोरणात नवोन्मेष म्हणजेच अभिनव विचारांवर जोर देण्यात आला आहे असं त्यांनी सांगितलं शिक्षणावर आधारित समाजाची निर्मिती करण्याला प्राधान्य देत नवी संधी निर्माण करण्याची गरज आहे जनजीवन सोपं करण्यासाठी नवे वैज्ञानिक शोध लावणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले ए आर आय आय ए दोन हजार वीस म्हणजे अटल मानांकन हा केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा उपक्रम आहे देशातील उच्च शिक्षण संस्था आणि विद्यापीठांनी केलेले नवोन्मेष अभिनव उद्योजकता आणि स्टार्टअपच्या आधारे त्यांना मानांकनं देण्याच्या उद्देशानं याची सुरुवात करण्यात आली आहे राष्ट्रीय महत्वाच्या संस्था आणि केंद्रीय विद्यापीठांच्या श्रेणीमध्ये मद्रास आय आय टीनं सर्वोच्च स्थान प्राप्त केलं आहे तर मुंबई आय आय टीनं दुसरं स्थान पटकावलं आहे सरकारी आणि सरकारी सहायता प्राप्त विद्यापीठांच्या श्रेणीमध्ये महाराष्ट्राच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीनं पहिलं स्थान मिळवलं आहे